विरारमध्ये तलावाच्या दलदलीत पडलेल्या म्हशीला सुखरूप बाहेर काढण्यात वसई विरार महानगरपालिकेच्या अग्निशमन दलाच्या जवानांना यश आलं आहे. विरार पूर्व डिमार्ट समोरील तलावात चरण्यासाठी गेलेली एक म्हैस आज सायंकाळी 5 सुमारास गेली होती, पण तलावातील दलदलीत तिचे पाय फसत गेल्याने ती अडकून पडली होती. ही बाब लोकांना समजल्यानंतर वसई विरार महानगरपालिकेच्या अग्निशमन दलाला पाचारण करून 1 तासाच्या अथक प्रयत्नानंतर म्हशीला सुखरूप बाहेर काढण्यात यश मिळालं. आम्हाला संध्याकाळी 5:30 कॉल आला की डीमार्टच्या बाजूला विरार पूर्वेला दलदलीमध्ये म्हैस पडली आहे. 5:30 कॉलवर आम्ही तात्काळ आमची अग्निशमन वाहन घेऊन कर्मचाऱ्यांसह इथे हजर झालो. बघितलं म्हैस पडली आहे तर स्थानिक नागरिकांद्वारे कळालं की ही म्हैस दुपारपासून पडली आहे आणि आम्ही रोप आणि बांबूच्या साने तिला सर्व कर्मचाऱ्यांनी 1.5 तास मेहनत करून म्हशीला बाहेर काढलं सुखरूप. कसं काय सर पडली होती ही? आता दुपारी नागरिकांनी कळलं की त्या तिकडून अशी चालत आहून ती दलदलमध्ये फसली. किती वेळ लागला सर काढायला? आम्हाला 1.5 तास झाला म्हैस काढायला. जखमी वगैरे आहे का? नाही नाही नाही, सुखरूप आहे म्हैस.